राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूरमध्ये दसरा चौकामध्ये सभा होणार आहे आणि या सभेच्या आधी रोहित पवार हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत कशा पद्धतीने या सगळं नियोजन करणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत सभेच्या आधी दोन दिवस तुम्ही कोल्हापूरमध्ये आलेला आहात साहेबांचा संदेश ही मोहीम घेऊन आलात कशा पद्धतीने ही मोहीम असणार आहे दोन दिवस तुम्ही जिल्ह्यामध्ये आहात हे बघा महाराष्ट्राने एक दिशा आणि एक संदेश आणि एक विचार अख्ख्या राज्याला देशाला दिलेला आहे तसंच कोल्हापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुरोगामी विचाराचा पगडा या भागामध्ये खूप डांडगा आहे खूप ताकद आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार फक्त इथं बोलला जात नाही त्या पद्धतीने सुद्धा जातं आणि या जिल्ह्यामध्ये ही सभा स्वाभिमान सभा जी घेतली जात आहे तिथे इथे असणारे कार्यकर्ते पदाधिकारी खूप ताकदीने नियोजनामध्ये गुंतलेले आहेत आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते इथं फक्त चर्चा करण्यासाठी आलेलो आहे जी ताकद सा आहे ती इथल्या कार्यकर्त्यांची आहे आम्ही फक्त कुठंतरी प्रेरित करण्यासाठी चर्चा करण्यासाठी साहेबांचा संदेश त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी आलेलो आहोत पण वातावरण इथलं जर आपण बघितलं तर एकदम जबरदस्त वातावरण आहे आणि सभेला जागा कमी पडेल अशी कुठंतरी भीती आम्हाला सर्वांना वाटायला लागली एवढी लोकं पवारसाहेबांना ऐकण्यासाठी तिथे येतील आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असं नाही हे कुठंतरी इथं पाहायला मिळते कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये काही पत्रकारांनी साहेबांना विचारलं की कि तुमच्याकडे किती आमदार आहेत तेव्हा मी देशमुख साहेब तसंच टोपेसाहेब असे तीन चार आमदार तिथं होतो तेव्हा साहेबांनी उत्तर दिलं शून्य त्याचा अर्थ असा की आमदारांबद्दल आता विचारू नका कार्यकर्ते किती आहेत पदाधिकारी किती आहेत आणि नागरिक किती आहेत हे माझ्यासाठी महत्त्वाचे म्हणजे साहेबांसाठी त्यामुळे साहेबांचा विश्वास हा नागरिकांवर आहे महाराष्ट्रावर आहे तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांवर आहे आणि पदाधिकाऱ्यांवर आहे त्यामुळे आज आमदारांपेक्षा लोकात जाऊन लोकांची ताकद घेऊन विचार जपण्याची वेळ आली असं पवारसाहेबांचं मत आहे आपण जर या दोन सभा आधीच्या बघितल्या साहेबांच्या तर या सभेमधून फुटून गेलेल्या आमदारांवर आमदारांवर कुठेही टीका केलेली नाही भाजपला त्यांनी टार्गेट केलेलं आहे त्यामुळं कुठेतरी परतीचे दोर अजून कापलेले नाहीत असं म्हणायचं बघा साठ वर्षाचा पवारसाहेबांचा राजकीय अनुभव आहे जिथं भाजपची सोच राजकारणाची संपते तिथं साहेबांची सुरू होते आता भाजपने कुटुंब फोडलं भाजपने पक्ष फोडला फक्त राष्ट्रवादीच नाही तर शिवसेनासुद्धा फोडली आता अशा परिस्थितीमध्ये ज्या शक्तीने ताकद लावून या सगळ्या गोष्टी केल्या त्याला सोडून काय करायचं आहे उलट वार मुळावर होणं जास्त महत्त्वाचं महत आहे भाजपचं मत असं आहे की जसं शिवसेना फुटली आणि ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा सा गट आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा सा गट एकामेकांमध्ये भांडत राहिले भाजप बाजूला राहिलं तर मग भाजपचं जर प्रमुख असेल तर त्याच्यावर टार्गेट करायला काय हरकत आहे आणि आत्ता जर तुम्ही बघितलं तर उद्धव ठाकरे साहेब आता सा भाजपला टार्गेट करतात म्हणजे वर्षानंतर पवारसाहेबांनी सुरुवातीपासून भाजप टार्गेट केलेलं आहे याला दोन कारणं असू शकतात एक तर मुळावर वार करायचं आणि जे गेलेत त्यांना महत्व द्यायचं नाही आणखी एक प्रश्न म्हणजे जो सभा होणार आहे ती ऐतिहासिक दसरा चौकामध्ये होणार आहे हा एक विचारांचा देखील संदेश इथून दिला जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्राला शंभर टक्के तुम्ही तिथं जर बघितलं तर छत्रपती शाहू महाराजांनी हॉस्टेल विविध समाजासाठी जे बांधले होते तिथं सर्व हॉस्टेल आहेत त्याच्याचबरोबर एक समतेचा एकतेचा संदेश दिला तिथं आपल्याला तो जाणवतो तसंच दसरा मेळावा नाहीतर तिथं ज्या पद्धतीने लोक एकत्रित येऊन दसरा हा उत्सव साजरा करतात ते एक ऐतिहासिक ठिकाण आहे आणि तिथून पवारसाहेबांना एक वेगळा संदेश द्यायचा असेल कारण तुम्ही जर छत्रपती शाहू महाराजांच्याबद्दल बघितलं तर त्यांनी पहिलं आरक्षण दुर्गम जे सर दुर्बल जे गट घटक होते त्यांना ते दिलं होतं शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा ताकद त्यांनी दिली होती महिलांच्या बाबतीतसुद्धा शिक्षणाच्या गोष्टींमध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता म्हणजे अतिशय विचारामध्ये त्यांच्यात ताकद होती आणि दसरा मेळावा जे आपला हे आहे सभा तो दसरा चौकात व्हावा त्यातून अख्ख्या देशाला एक संदेश त्यांना दे द्यायचा असावा शेवटचा एक प्रश्न आदित्य ठाकरे आणि तुम्ही खूप जवळचे मित्र आहात ज्यावेळी शिवसेना फुटली त्यावेळी आदित्य ठाकरे संपूर्ण राज्यभर बाहेर पडले त्यांनी दौरे केले आणि या आमदारांच्या विरोधात टीकास्त्र झाडलं आपण देखील बाहेर पडलेला आहात राष्ट्रवादी फुटल्यानंतर संपूर्ण राज्यभर फिरत आहात दोघांमध्ये एक साम्य दिसते नाही हे बघा मी काय एकटा फिरत नाही मी कार्यकर्ता आहे खरी ताकद हे सर्व पदाधिकारी आहेत हे साहेबांबरोबर अनेक वर्षांपासून राहिलेले आहेत विचाराबरोबर राहिलेले आहेत आम्ही आमदार आत्ता झालेलो आहे त्यामुळे यांच्याबरोबर त्यां त्यांच्या खांद्याला खांदा लावून पवारसाहेबांचा संदेश घेऊन आम्ही चाललेलो आहेत पण एक खरं आहे की आदित्यांनी पण संघर्षाची भूमिका घेतली तसं आम्हीसुद्धा घेतलेली आहे सत्तेत राहणं सोपं होतं पद मिळवणंसुद्धा तेवढंच सोपं होतं पण ह्या सगळ्या गोष्टी धुडकावून आज विचाराबरोबर राहून संघर्ष करण्याची भूमिका ही आम्ही सर्वांनी घेतलेली आहे ती जास्त महत्त्वाची कारण का महाराष्ट्राने चांगल्या विचारासाठी नेहमीच संघर्ष केलेला आहे आणि तोच विचार आज टिकवण्यासाठी आम्हाला संघर्ष करायचा आहे आणि मग आम्ही सर्वजण मिळून पवारसाहेबांबरोबर राहून हा संघर्ष करत आहोत आणि नक्कीच सामान्य लोकांचा विचार करणारी सरकार येत्या काळामध्ये आपल्याला कशी आणता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करू आपण बघितलं की कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामधून जी सभा होणार आहे आणि या सभेच्या माध्यमातून जो संदेश दिला जाणार आहे जो विचार दिला जाणार आहे तो महाराष्ट्राला आणि देशाला दिशादर्शक असेल अशा पद्धतीचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे कॅमेरामन निलेशवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट